नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि मी काल स्टुडिओवरती गेलेली, ऍक्च्युअली मी कालच पुण्यावरून आली आणि आज मी जाणार आहे गावाला आणि त्या सगळ्याची तयारी चालू आहे। मी मार्केटमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत, त्यामुळे मी थोडीशी मेकअप केलाय आणि मी आता कालची फुटेज तुम्हाला दाखवते। आपला स्टुडिओ बघा आणि स्टुडिओचं काम कसं चाललंय ते सुद्धा बघा। लवकरच मी सगळे अपडेट देईन आणि बॅग्स वगैरे भरायचे आहेत, त्यामुळे कंटिन्यू करा ब्लॉग आणि लास्ट पर्यंत नक्की बघा, कारण खूप भारी ब्लॉग होणार आहे। जसं मी लास्ट इयर गावी गेलेली तसंच या वर्षी सुद्धा झाली आहे, सो लास्ट पर्यंत नक्की बघा। आताच मी सगळ्या गोष्टी घेऊन आली आहे घरी, म्हणजे गावी ज्या ज्या घेऊन जायच्या आहेत, नारळ, अजून पेढे, हार, ह्या सगळ्या। आणि स्टुडिओची तुम्ही फुटेज जी पाहिली आहे तो कसा वाटतोय मला स्टुडिओ नक्की कमेंट्स करून सांगा। अजून काही रेडी नाही झालाय, बट त्याच्या रिलेटेडचे सगळे अपडेट मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवेन। आणि मी आता सगळा पसारा आवरत होती माझा, म्हणजे बॅग वगैरे भरत होती, तेव्हा मला दोन जीन्स मिळाल्या ज्या मी हौशीने घेतल्या होत्या आणि नंतर मला कळलं की त्या हायवेस्ट आहेत ज्याच्यामुळे आपलं बेली फॅट शो होणार आहे। त्यामुळे मी खूप वर्क करत होती काही दिवसांपूर्वी आणि मला आता सुचलं की मी तुमच्यासोबत पण हे गोष्टी शेअर करते, बिकॉज माझ्यासारखा बेली फॅटवाला प्रॉब्लेम सगळ्यांनाच होत असेल आणि ते प्रत्येकालाच असतं, असं काय नाही आहे। जे लोक असे फिटनेस वाईज खूप स्ट्रॉंग आहेत त्यांनाच नसतं। येस, मला थोडंसं बेली फॅट आहे आणि ते कमी करण्यासाठी मी यूज करते सुनोवाचं बायोस्लिम आणि या टॅबलेट्स आहेत ॲक्च्युली। आणि मी खूप म्हणजे सर्च केलं, रिसर्च केला ह्याच्यावरती की नक्की जेन्युइन आहेत का, काही साईड इफेक्ट होतात का। बट मी जेव्हा स्वतः यूज केलंय ना तेव्हा मला कळलंय की याचे काहीही साईड इफेक्ट नाही आहेत, एकदम नॅचरल आहे। जे माझे फॅट कमी करण्यासाठी, बेली फॅट कमी करण्यासाठी खूप जास्त हेल्प करतोय। आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे, ऍक्च्युली माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना माहिती आहे, फॅमिलीमध्ये माहिती आहे की मी हे यूज करते आणि ते स्वतः रिझल्ट बघून शॉक आहेत। आणि लवकरच माझी बहीणसुद्धा हे यूज करणार आहे। तसंच सुनोवाचे आता तुम्ही बोलाल की टॅबलेट घेतलेलं चांगलं नसतं, काहीतरी होईल, तर असं काय नाही आहे, हे खूप नॅचरल आणि इफेक्टिव्ह आहे। मी स्वतः यूज करते म्हणून मला माहिती आहे। टॅबलेट्स आपल्या शरीरातली मेटाबॉलिझम प्रोसेसला खूप जास्त वाढवतात आणि त्याचमुळे जी फॅट बर्निंगची प्रोसेस असते ती सुद्धा स्पीडअप होते। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या टॅबलेट्स घेतल्यापासून माझी जी क्रेविंग व्हायची ती खूप जास्त कमी झाली आहे। जेवल्यानंतर आपलं असं असतं ना की आता थोडंसं काहीतरी खाऊ, घरात चिप्स आहेत तर ते खाऊ, आईस्क्रीम खायची इच्छा होते, बट आता असं काय होत नाही। आणि मेन रिझन फॅट गेन करायचं तर तेच असतं की आपण बाहेरचं काहीतरी खातो आणि त्यामुळे होतं। बट ही टॅबलेट इतकी भारी आहे की याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत जी मेटाबॉलिझम वाढवतात, प्लस आपले फॅट बर्निंगचा रेशियो सुद्धा वाढतो आणि थर्ड थिंग आपली क्रेविंग सुद्धा कमी होते। आता हे यूज कसं करतात ते मी तुम्हाला दाखवते। चलो, बायोस्लिम हॅज अ गार्सेनिया कंबोजिया, ग्रीन कॉफी एक्स्ट्रॅक्ट्स अँड ऑल्सो पेपराइन, ज्याला आपण मराठीमध्ये काळी मिरी असं म्हणतो। This ingredient help us in boosting and balancing metabolism, reduce fat absorption and also use appetite. Take this tablet 30 minutes before your lunch and dinner. For better result, continue this for 3 months with proper exercise and low fat diet. Done. सगळं डन झालेलं आहे आणि आता मी वेट करते की कधी एकदा 4 वाजता मी निघणार आहे घरातून आणि मग कंटिन्यू करूयात आपण ब्लॉग। तोपर्यंत आता मी सगळं घरचं आवरते, बाय। म्हणजे उद्या गौरी येणार आहेत आणि परवा आणि थेरवा, असं एक जागरणाचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन, एवढ्याच दिवसासाठी मी फक्त गावाला चालली आहे। हे फक्त आणि फक्त एक कोकणी माणूसच करू शकतो, ज्याला त्याच्या गावी जायची ओढ असते तोच करू शकतो, बिकॉज मी खूप स्ट्रेस लाईफमध्ये आता स्ट्रगल चालू आहे माझं सगळीकडे। मी आता ते तुम्हाला सरप्राईज नाही सांगू शकत, मे बी और मे बी नॉट वाला सरप्राईज येते। बो स्टेट येऊन गावाला काय काय मजा येते काय काय नाही हे ब्लॉग तर तुम्ही बघालच। आणि कंटिन्यू करा, आता मी चाललीये परेलला कारण तिथून माझी बस आहे आणि माझी एक बहीण सुद्धा आहे माझ्यासोबत, काकांची मुलगी, सो आम्ही दोघी मिळून चाललोय। तर मित्रांनो, एक ती वाली बॅग आहे आणि ही वाली आहे,
आज फक्त दोनच बॅग आहेत. एरवी माझा बॅगांचा बाजार असतो फार. पाच पाच आणि सहा सहा बॅगा मी घेऊन जात असते. सो वॅनिटी इथे ठेवली आता मी आणि मी घरातनं निघते अशीच पसारा मांडून ॲज युजल. आणि मयंक आहे तिकडे काहीतरी इथं असं लागलंय त्याला म्हणून तेवढं सगळं घेतलंय त्याच्यासाठी. आता बघू तिकडे जाऊन काय काय होतंय. चलो चांगला ते लोक माझ्याकडे येऊन शिकतील ते सगळे सेटल होऊ दे भारी वाले. तुझ्या नादात सगळं झालं. तू मला पूजाकडे बोलवायला पाठवलंस आणि मी गेली आणि लॅश लागला माझ्याकडनं आणि चावी आतमध्ये आणि मी बाहेर. मग मंगेश दादाने दिला तोडून बाहेरच्या लॅश चाळा दरवाजाचा. ही फेक रिएक्शन देते रिअल वाटते. खरंच तोडलं शपथ खोट नाही सांगते. तू तुझ्यामुळेच झालं ते त्या दिवशी. तू मला बोलली जा जाऊन विचार आणि मी पण तंद्रीत गेली आणि लागला माझ्याकडनं. जाऊ दे देते तुला भरून ते. आता त्यालाच लावायला सांगतो येईल ना. त्यालाच लावायला सांग कारण तो आपल्याला लावता नाही येणार आहे. समजलं. ज्याला येतो लावायला त्यालाच बोलवायला लागणार. चालेल. तो आता तो होणार नाही बहुतेक मला वाटतं. नवीनच आणावं लागणार. आता गोदरेजचा घे. ही बोलली मला पूजाला सांग. मी पूजाला सांगेपर्यंत तो चुकून लागला गेला दरवाजा आणि चावी घरात. हो चावी घरात होती. प्रताप करू इकडे इकडे समोर ते जरा चांगलं हे. हो मग आतल्या ह्याला टाळा लावला फक्त. मी काय केलं भेटलं का टाळा तुला त्या दिवशी. हिने मला सांगितलं जाऊन पूजाला कन्फर्म विचारी येते की नाही. मग मी गेली धावत धावत आणि त्या नादात दरवाजा लागला चावी आतमध्ये. भावीकडे नव्हती चावी. तोडला लॅश आता. मंगेश दादाने तोडून दिला. कसा काय तोडला असेल तोडण्यापेक्षा. तोडण्यापेक्षा ते ह्याच्यातनं तार घातली असती ना ते लॅश निघाला असत. अगं हो लॅश काढायची आहे म्हणून त्याने ते हे केलं माहितीये मनाला लागलंय तिथलंय. तोंड बघा तोंड कसं झालंय बघण्यासाठी. तर गाईज फायनली मी गावी पोहोचलेली आहे आणि मम्मी सोबत तो छोटासा प्रँक केला बिकॉज मी खरंच चावी आतमध्ये ठेवून लॉक लावलेला. माझ्याकडनं लॅश जी आहे ती लागलेली घराची दरवाजाची म्हणून मी थोडासा प्रँक केला तिच्यासोबत की आम्ही दरवाजा तोडला ते लॉक तोडलं म्हणून तिचं तोंड असं झालेलं. तर नेहमीप्रमाणे ह्या वर्षी आता मी गौरीच्या दिवशी आली आहे. सो गौरी आज आणणार आहेत आणि आज मी नेहमी काहीतरी दरवर्षी करत असते पोळ्या. आज पोळ्या करते इथे पुरणपोळ्या आणि मम्मीने पीठ वगैरे सगळं रेडी केलंय. मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की मला आयत्या सगळ्या गोष्टींवरती काम करायची सवय. मग मम्मीने ऑलरेडी पीठ वगैरे मळून ठेवलंय फक्त आता पोळी लाटून द्यायची आहे. चलो आता बघूयात मी कशा पोळ्या करते गोल करते मी कशा करते. अवॉइड करा बॉईस पटकन इथे पाच सहा चपात्या नव्हती स्टुडिओचं काम बघण्यासाठी बट मम्मी तिथे आहे आणि मम्मी सगळ्या गोष्टी बघत होती आणि बघूयात आता फायनल रिझल्ट स्टुडिओचा कसा येणार आहे लवकरच तुम्हाला कळेल. आणि देवाकडे फक्त एकच मागणं मागितलंय मी यावर्षी माझा स्टुडिओ सुखरूपपणे चांगला होऊ दे आणि चांगलं यश मिळू दे जे मी केलंय त्याच्यामध्ये. सध्या तिथे पेपर असेल तर आणलं जरा पप्पांना सांग ना पप्पा
सुंदर अशी पोळी लाटून झालेली आहे। येतात ना फुगले पण पैकी। सालाबाद प्रमाणे आम्ही चाललोय वरच्या वाडीत। तोच ब्रिज, तोच रस्ता आणि ते सगळं जे लास्ट इयर मी दाखवलेलं। सो आता वरच्या वाडीत आम्ही आमच्या काकांकडे चाललोय पाया पडण्यासाठी आणि आमच्या घरात जे दिले ते त्यांना देण्यासाठी। चलो जाऊ काके, जाऊ येत आहेत हळूहळू। लास्ट इयर मी फक्त म्हणजे वरच्या वाडीत येते एवढंच बोलत होती, बट ह्या वर्षी असं काकींना दाखवते मी। अच्छा आवरू दे काकींना, आवरू दे मग दाखवते मी। तर मी कायम लास्ट इयर पण बोललेली की वरच्या वाडीत जाते, बट इकडचं घर नव्हतं दाखवलेलं, आज तुम्हाला दाखवते। इकडे खूप मोठं घर आहे, भारी, फक्त नेटवर्क नसतं। आणि ही आमची काकी आहे। काकी एक दिवस आपण मेकअप करूया आता। काकी येणारे बोलते, आता बघूया येते की नाही। नक्की मी तर आपल्या अकॅडमी मध्ये बोलवणार आहे मेकअप साठी, आपण बघूया येते का। तर हा इकडचा पप्पा आहे आणि भारी डेकोरेशन केलं इकडे। मध्ये आलं की असं उभं राहून नेटवर्क शोधावं लागतं। खूप सुंदर आहे, भारी आहे। आता आता कर हाय। हा माझा भाऊ आहे आणि हा आणि काका आहेत तिकडे उभे। आता आम्ही खाली जाऊ, आज गौरी आणणार आहेत। काका हाय करा, हाय। येस, सो हा हाय करा आजी, हाय करा। सो आता आम्ही खाली जाऊ आणि बघू काय काय खालची तयारी कशी आहे, अजून जेवायचं पण बाकी आहे। चलो पॅन्ट बघा, असं फिरून फिरून दाखव, फिरून दाखव पॅन्ट, गोल फिर एकदा। हा व्हाईट कलरची पॅन्ट घातली आहे ना इकडे। आता येताना कुठला कलर होणार, घरी येशील तेव्हा कुठला कलर येशील? ब्राऊन। ब्राऊन ना, ओके डन। जा मग आता, बिफोर आफ्टर नंतर काढू आपण, बघू तू ये। वाव, मागून दाखव, मागून। किती वेळ झाला, एक तास? एक तास झाला असेल ना फक्त। कुठं गेलेला हे गाण करायला? हा पडला। आता डोकं दाखव, डोकं इथे तर ये, खाली तर ये, डोकं पण दाखव एकदा। डोकं हे डोकं फोडून घेतलंय पहिल्याच दिवशी, मज्जा आली ना, मज्जा आली ना। हा